कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या संगती आज अमृतरावजी देशमुख जोडलेले आहे. अमृतरावजी आहात का लाईनवर? हॅलो अमृतरावजी. हा नमस्ते. नमस्कार अमृतावजी. नमस्कार नमस्कार. आवाज येते का? आज हो येते. आज विदर्भ नेर मधून जॉयस एफपीओ चे सचिन भाऊ जोडलेले आहे. ते डायरेक्टर आहे. खूपच प्रगतीशील एफपीओ आहे. बर बर बर. आणि यांच्या क्षेत्रामध्ये कापसाचं काय उत्पन्न आहे, काय गुणवत्ता आहे आणि ते कसं वाढू शकतो ते आपण संवाद करायचं आहे. आणि या हे जे बोन सड आली आहे त्याच्याने पण नुकसान झालेलं आहे, त्याच्यावर कसा आपण विजय मिळू शकतो, काय केलं पाहिजे थोडा सांगा ना अमृतरावजी. सचिन भाऊ अमृतरावजी देशमुखशी बोललात का केव्हा तुम्ही? मग ऐकलं होतं त्यांचं कॉटन फर्स्ट मध्ये. हो ऐकलं मी त्यांचं. मी राज्यभारी सुशील विजयी 50 क्विंटल प्रति एकर म्हणजे जास्त काही सांगण्याची गरज नाही. आणि खूपच प्रयोग त्यांनी शेतामध्ये केले आहे. पण युवा शेतकरी त्यांच्याशी जोडले आहे. पण काय केलं पाहिजे आपला मॉडेल प्रोजेक्ट साठी काय सांगा ना अमृतरावजी. सचिन भाऊ नमस्कार. नमस्कार सर. तर आपण तर आता तुम्ही बरेचसे आपले कार्यक्रम बघितलेच म्हणता. हो सर. आणि नागाजी साहेबांचं म्हणणं आहे की खूप प्रगतशील काम आहे तुमचं. ठीक धन्यवाद सर. आणि आपण याच्याही आणखीन आपण चांगल्या गोष्टी करू. हो सर तुमचं मार्गदर्शनच चांगलं आहे ना आम्हाला सर. हो आपण तुम्ही काय करा की आम्हाला 50 एकर 100 एकर क्षेत्र द्या. तुम्हाला जसं वाटत असेल की कापूस असेल तर कापसाचं, सोयाबीन असो कापूस असो, नंतर कोणतेही पीक असो चणा असो किंवा कोणतेही पीक असलं समजा, तर आपण कसं 1.5 उत्पन्न वाढू समजा याच्यावर आपण या आपल्या या कॉटन गुरुच्या माध्यमातून आपण खूप असं मोठं सारं करू समजा. आता उत्पन्न व्हेरायटी 2-4 गोष्टी महत्वाच्या असतात की एक पाणी, एक उत्तम बीजापोटी फळ रसाळ गोमटी मले सारखं एक त्याचं बीज चांगलं असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की त्याच्यावर आपण उत्पन्न कसं वाढलं पाहिजे समजा, खत कसे समजले पाहिजे, नत्र कसं जमलं पाहिजे, स्फुरत कसं टाकायचं, पालस कसं टाकायचं, मायक्रोनुट्रिएंट्स अजिबात चालत नाही, आणि उत्पन्न कसं वाढेल जास्तीत जास्त, आणि उत्पादन खर्च कसा कमी होईल तरच शेतकरी वाचेल समजा. तर विशेष म्हणजे हॅलो सर, विशेष म्हणजे माती प्रशिक्षण केल्याशिवाय त्याचा माहितच नाही म्हणत आपल्याला की नाही 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 आता नाही ते पण तुम्हाला खर्च येऊ देणार ना आम्ही तुम्हाला माती परीक्षणाचा पण. हा आणि त्या पानावून त्या फळावून आपल्याला समजायला पाहिजे की खत कोणते द्यायचे काय द्यायचे, आम्ही ते सर्व सांगू समजा प्रशिक्षण दिल्यासारखं तुम्हाला आपण सांगू समजा की पोटॅश कसं समजायचं, नत्र कसं जास्त झालं कमी झालं समजायचं, असे प्रत्येक गोष्टी. आता की मायक्रोनस तर अजिबात लागत नाही, शेणखत कसं द्यायचं, ते शेणखत कशी प्रक्रिया कशा पद्धतीने बनवायचं, ह्या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आता. आणि आपण नक्कीच समजा तुमच्या जर असेल काही तुमचे 100-200 एकर किंवा काही तुमचे जे डायरेक्टर असतील समजा तर आपण करू ना. आमच्याकडे एक ग्रुप आहे 10 जणांचा शेतकरी गट. बर बर. आमचा सेंद्रिय खताचा प्रोग्राम चालू आहे अंतर्गत. तर आम्ही जे आहेत 20-25 जण त्यांचं ते सेंद्रिय खत तयार झालं आहे कडनं. आणि आम्ही त्याच्यातनी कमीत कमी 30 एकरापर्यंत 40 एकरापर्यंत खताचं उत्पन्न घेत आहे. बरोबर आहे ना. आणि ते पण करा. पण आपण जे काय नवीन नवीन प्रयोग केले शेणखतात बी भरपूर असे प्रयोग केले समजा, आपण जे पद्धतीनं जे शेणखत करतो ते 2 ट्रॉले शेणखत असलेलं आपण प्रक्रिया करून जे केलेलं आहे ते कमीत कमी 28-32 ट्रॉले टाकल्यासारखं होईल. आणि कोणत्याही प्रकारचं मायक्रोनुट्रिएंट्स लागणार नाही, त्याच्यातच सर्व राहतील. आणि ते पण करून पहा असं काही नाही. आणि याचा खूप रिझल्ट खूप छान आता. आणि म्हणून नांगरटी पासून शेणखतापासून पूर समजा पेरणीपासून ते काढणी पश्चात पर्यंत आपण तुम्ही करा ना, आपण तुमच्याही पद्धतीने करा, दुसरं कोणी करत असेल तर त्याच्या पद्धतीने करा. आणि काही बाई आम्हाला द्या ना समजा, सर्व त्याच्यात आपण एक मॉडेल म्हणून ठेवू पाहू ना समजा.
ठीक आहे सर. आम्हाला तर सरांचं थोडंसं मार्गदर्शन घ्यायचं होतं कॉटन बद्दल माहिती. थोडं नाही पुरेपूर घ्या. सचिन भाऊ असं आहे ना की आपण जर करायचं तर पूर्णपणे करायचं, म्हणजे आपण तिघे जे कॉर्नर्स आहे ते आपण कम्प्लीट करत आहोत. एक आहे एक मॉडेल शेत बनवून शेतकऱ्यांना एनकरेज करायचं की उत्पन्न वाढवा, गुणवत्ता चांगली घ्या तुमची, तुम्हाला केव्हाही फायदा होणार आहे त्याचा, बरोबर आहे ना. दुसरा आहे की आपण त्यांना सरकारी भावामध्ये हमी भावाची खरेदीचं ऑप्शन देतो एफपीओ मार्फत, जे केव्हाही त्यांना मिळालेलं नाही. आणि तिसरं आहे की आपण निजी खरेदीदाराचा आपण ऑप्शन त्यांना देत आहोत, तर त्यांना जर रोखच पैसे पाहिजे आणि निजी खरेदीदाराकडे पाहिजे ना, तर आपल्याकडे फायनान्शियल पण ऑप्शन आहे भांडवलचा. मनीष भाऊ, हा ना, हा आता आपल्या भागात मला असं वाटतं की माझा जर कापूस जर सोडला तर एकही कापूस ठेवला नाही शेतकऱ्यांना, पूर्ण उपटून टाकला, त्याच्यावर बोंडसड आली आणि पूर्णता उपटला. आज वेचा चालू आहे, मेवला तिसरा वेचा, एकरी 7 क्विंटल निघायला पण तिसरा वेचा, आणखी कापसाचं काही पण झालं नाही, चालूच आहे, चांगला पण फुटायला ना. आणि म्हणून हे महत्वाचं आहे की आपल्याला त्याच्यावरचे रोग समजले पाहिजे, त्याची बोंडाळी समजली पाहिजे, बोंडसड समजली पाहिजे, काय काय त्याच्यावर कोणती गोष्टी येते, तरच आपला शेतकरी वाचल, नाही तर वाचणार नाही ना. एका दोन वेचन केल्यानं उपटून टाकला म्हणजे काय, आपण काय याच्यात काय कमावलं, उलट गेलेले आहेत लोक. काही काही लोकांना तर काही शेतकऱ्यांचा एवढा खर्च केलेला हा, एवढे मायक्रोट्रस पवारले की त्याला कोणालाही खर्च निघलाच नाही. आता काही काही कंपनी आता त्याचं नाव पण घेणार नाही, नाव पण घेणार नाही आपण, पण आपल्याला मायक्रोट्रस लागतच नाही आपल्याला, बरोबर आहे ना. ते ते शेतकऱ्यांनी मागणी नाही केली ना तर कोणाचाही घसातच उतरत नाहीये. काल मी बच्चू कडू यांना भेटलो, ते पालकमंत्री आहे अकोलाचे, तर त्यांना पण भेट दिली, त्यांना पण त्यांनी सांगितलं, मी ऐकलंय बोनसड विषयी पण मला काय जास्त त्याचं काय इन्फॉर्मेशन नाही आहे. तर ते मी अप्लिकेशन त्यांना दिलं, आपण काय जे फॉर्म बनवला ते त्यांना समजून दिलं, त्यांनी सांगितलं मी ऍक्शन घेतो. दादा तुम्ही मला जर म्हणले असते तर मी आलो असतो, बरोबर आहे दादा. पण त्यांची भेट परवाच त्यांचा वेळ मिळाला, काल मी गेलो, आता पुढच्या आठवड्याची भेट ते देणार आहे म्हणून तुम्हाला बोलवतो. काल तर खूप गर्दी होती, जास्त वेळ नाही मिळाली, मी फक्त ऍप्लिकेशन दिलं आणि त्यांच्याशी बोललो, तुम्हाला जर सिरियसली करायचं असेल तर आम्हाला पर्टिक्युलर वेळ द्या, सर्वांच्या संगती नाही जमणार आहे. त्यांनी सांगितलं की 20-25 डिसेंबरच्या मध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या ना, एक तास मी तुमच्यासाठी ठेवतो, तेव्हा मी नक्की बोलतो. दुसरा, आज आमची कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची बोर्ड मीटिंग होती, तिथे पण मी हे सांगितलं, पण तिथे पण सर्वांचं हे, आमचे 10 बोर्ड मेंबर आहे, मी पण कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा डायरेक्टर आहे, की आवक इतकी चांगली आहे, कसं कळेल की शेतामध्ये इतका नुकसान आहे, जेनिंग फॅक्टरीमध्ये पाव ठेवण्याची जागा नाही. नाही नाही, कसं आहे मनीष भाऊ, जे मग सचिन भाऊ जे बोलले त्याची पद्धतशीर, म्हणजे पद्धतशीर सांगितलं त्यांनी, समजा की त्याची जी हकीकत आहे तेच बरोबर आहे. कारण ते म्हणते तसंच आहे की फास्ट मध्ये कापूस 2 वेचे, कोणाचा 1 वेचा आणि 3 वेचे निघले, आणि नंतर कापूस पूर्ण उपटून टाकला. आता असं वाटू द्यायचं नाही फेडरेशन किंवा व्यापाऱ्याने की आता भाऊ एवढा कापूस आला आणि किती कच येते की, हे चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट की गेल्या वर्षी खूप तकलीफ झाली शेतकऱ्यांना लॉकडाऊन मुळे, माल विकल्याला आणि माल म्हणजे खरेदी पण तेवढी सुरू नव्हती आणि त्याच्यात खूप सारे घाटे झाले आहे. त्याच्यामुळे शेतकरी कोणताही तुम्ही किती सांगा त्याला शेतकऱ्याला की 7,000 भाव होणार, 8,000 आहे, परंतु आता कशाता घरामध्ये कोणी कापूर ठेवणारच नाही. आणि म्हणून ते काय व्हायले की हे जास्त माल आणि आपल्याला उत्पन्न जास्त झालं म्हणून गर्दी नाहीये, ते लॉकडाऊन होणार म्हणून एका दिवशी ते जे गाठीचे विक्रमी उत्पन्न झालं त्या भीतीमुळे झालेलं आहे, समजा. बरोबर, लोकांना कळणं खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये जिनर पण होते, ज्यांचे 20-25 फॅक्टरी आहे, जिनिंग फॅक्टरी आहे, अशी जिनर पण आहे आमच्या डायरेक्टर पद मध्ये. त्यांनी पण याला सपोर्ट केलं नाही, त्यांच्या हिशोबाने पण माल तर येणार, शेतकरी घरी ठेवून साठवून ठेवतो आणि नंतर काढतो माल, मध्ये खूप अवघड होते. मला साठवून कुठेच नाही ठेवला कोणी यावर्षी, विकायचंच केलं. तेच आपण, म्हणजे मी एकटाच शेतकऱ्यांचा डायरेक्टर आहे, ती त्याची परिस्थिती आहे, बाकी सर्व कमर्शियल डायरेक्टर आहे.
बरोबर आहे सर. आमच्या लोकांमध्ये जे ज्यांच्याशी मी 15-20 वर्षांनी काम करत आहे तिथे पण त्यांना समजून घेणं अवघड होत आहे. तुम्ही विचारू शकता की कशी परिस्थिती आहे. बरोबर. हेच आपल्याला करून घ्यायचं एक मॉडेल शेत. आणि यावर्षी आपलं जे मॉडेल प्रोजेक्ट चालू हमी भावचा त्याला यशस्वी करायचं आहे. आणि मेंबरशिपचा व्याप आपण वाढवायचा आहे. मेंबर्स वाढले तर आपल्याला कोठाही मोठा कार्यक्रम करता येणार. गव्हर्नमेंटने केव्हाही पॉलिसी बनवली तेव्हा ते आपल्याला विचाराशिवाय ते बनू शकणार नाही. तेव्हा ऍटलीस्ट आपलं मत तरी घेणार. आपले जर सर्व आणि म्हणूनच जे तुमची जी संकल्पना होती समजा की एक गाव एक वाहन कापसाचा असो सोयाबीन असो किंवा सर्व गोष्टी जर असल्या तर आपल्याला खूप मोठं काही समजा एक त्याच्यामध्ये मॉडेल बनवायचं आपल्याला की त्याचा हा सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागत. कॉन्क्रीट दाखला आपण बसून देऊ लोकांसमोर. बरोबर. देशमुख सरजी हा बोला बोला. मी काय बोलतो जर आपल्या सरांनी जर आपण एक एक प्लॉट दिले आहे एक एका गावात 50-50 एकराची चालते आणि त्याच्यापासून एकच वाहन सेट झाले पुन्हा किंवा शेतकरी आपल्या पीसी मार्फत तर हा एक प्रोग्राम चांगला होऊ शकतो भविष्यात समोर. एक नंबर एक नंबर हो. म्हणजे एक कसं आहे मी तुम्हाला बच्चू करून अजून दुसरे फॅसिलिटीज पण करून देईल. नक्की म्हणतो मी आणि त्यांनी आपल्याला हिंट दिली आहे तुम्ही काय बी प्रोजेक्ट बनवले आमच्या शेतकऱ्याशी अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये तर ते फंड मी तिकडे वापरायला तयार आहे. आणि मनीष भाऊ जसे तुम्ही म्हणले होते ना सुरुवातीला की आपण तिथं रोगाचं असेल तर सर्व कृषी विभाग पण आपण तिथं एक गठ्ठा करू आणि आपण हे टेलिफोन पद्धतीने जे बांधतो समजा तर काही काही गावात जर असं आपण जर आणखीन जर काही आमदार काही खासदार काही मंत्री लोकांचं म्हणणं पडलं की आम्ही त्यांना खूप असं काही समजा याच्या मार्फत बँकेमार्फत अनुदान तत्वावर बांबू तार वगैरेचे जे काही उपलब्ध होणार आहे समजा आपल्याला उत्पन्न वाढीसाठी माझा मन होता पद्धती कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह म्हणजे आपले जे टेलिफोन सारखा बांधण्याची पद्धती आहे त्याचं अनुदान आपण मिळून द्यावा आणि बियाण्यामध्ये आपण काहीतरी यांना चांगला डिस्काउंट करून द्यावा आणि वेअरहाऊस वगैरे बांधण्यामध्ये आपण त्यांना अनुदान मिळून जर दिलं ना तर खूप मोठा फायदा होणार. आणि टेस्टिंग सेंटर उभा करून द्यायचं तिकडे म्हणजे सॉइल टेस्टिंग आणि कापूस टेस्टिंग दोघे होऊन जाणार तिकडे. काय म्हणता सचिन भाऊ? बरोबर आहे सर. केली पाहिजे आपण सुरुवात. जागा तुम्ही ठरवा बघा जागा तुमची आहे तुमचीच राहणार आहे. बरोबर आहे. त्याच्यावरती पीक येणार ते पण तुमचं आहे तुमचाच राहणार आहे. आणखीन मनीष भाऊ फाउंडेशन आमचं राहणार आहे. मनीष भाऊ तसं फॉलो केलं तर तुमचं कमीत कमी 50% उत्पन्न वाढून जाईल एका वर्षात. हॅलो हॅलो बोला ना. हॅलो हॅलो. आता आपण काय काय बियाणं जे आहे सोयाबीनचं की त्याच्यावर स्टेम फ्लाय पण कमी येणार आहे चक्र भोंगा पण कमी आहे आणि करपा पण कमी येणार आहे अशा काही व्हेरायटी आहेत समजा तर काही एमपीओ मार्फत समजा जर आपल्याला जर करायचं असेल पुढे चालून कार्यक्रम सोयाबीनचा पण कापसाचा तर आपण बॅगा सांगूच परंतु सोयाबीन मध्ये जर काही करायचं असेल आपल्याला 100-200 एकर जर सोयाबीन जर पेरायचं असेल समजा आपण त्याला उन्हाळीसाठी 4-5 एकर साठी स्वतःच म्हणजे आपले जे बी आहे समजा आपण त्यांना पेरायचं देऊ आणि त्यांना उन्हाळ्यात कसं पेराय पाहिजे त्याला कसं पाणी द्या पाहिजे हे पण आपण सांगू त्यांना. आणि हे जे बीज वाई आहे समजा हे त्या शेतकऱ्यांना परत बरसातीसाठी वापरायची आहे समजा आणि जर्मिनेशन खूप चांगलं आहे आणि यावर्षी तर 3-4%, 5% पण काही काही सोयाबीनचं जर्मिनेशन होत परंतु ते पण शेतकऱ्याला दिल्यामुळे फार शेतकऱ्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं. बरोबर. हे करूनच घेतलं पाहिजे. सचिन भाऊ अमृतरावजी सारखे सायंटिस्ट आपल्याशी जुडलेले आहे ते आपल्याला मदत करायला तयार आहे. कॉटन गुरुची टीम आहे जे लागवड ते विपणन पर्यंत तुमच्या संगती राहणार आहे आणि आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन मार्फत आपण जिओ टॅगिंग करून सॅटेलाइटचे पिक्चर्स पण तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि ट्रेडिशनल दोघांचा
संमिश्रण करून एक उत्तम मॉडेल आपण बनवू शकतो. आणि बच्चू कडू सारखे नेते जोडलेले आहेत. ओके, आता तुमच्या एक पाऊल पुढे घेण्याची गरज आहे. तुम्ही जर सुरुवात केली तर होऊन जाणार. आणखीन काय वाटत असेल याबद्दल चर्चा तर आणखीन तुम्ही बोलू शकता. हो, नक्की करू शकता. हा सचिन भाऊ, तुमच्या बोर्डशी बोला आणि नक्की लवकरात लवकर आम्हाला सांगा. बीएससी सारखा इतका मोठा एक्सचेंज आपल्याशी जोडायला तयार आहे. तुम्हाला केव्हाही गाठी बनवायची असेल तर 1 कोटीचा बिझनेसवर 103 रुपयाचा खर्च तुम्ही विचार तरी करा. हो सर, है ना, ते पण एक मोठी संधी आहे. सीसीआय सारखी भारताची सर्वात मोठी संस्था आपला पाठीशी उभी आहे. आम्ही भावच्या खरेदीमध्ये पहिल्याच वर्षामध्ये त्यांनी कॉटन गुरु महाआयपीओ फेडरेशनला 3 सेंटर दिले. पुढच्या वर्षी 20 द्यायला तयार आहे. पुढच्या वर्षी आम्ही कमिशनचा पण त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत की एफपीओला कमिशन तर मिळायला पाहिजे. म्हणजे किती मोठा बिझनेस होऊन जाणार तुमचा. 1 सेंटर मध्ये कापूस खरेदी केली तर कमीत कमी 25-30 करोड रुपयाचा कापूस होतो. त्याच्यामध्ये 1% मिळाला तर 25-30 लाख रुपये होतात. सचिन भाऊ, हो ना सर, आपल्याला कॉटन बद्दल थोडस आणखी विशेष म्हणजे जे कॉटनचं बीज आहे त्याबद्दल माहिती भेटेल का देशमुख सर? हो, तुम्ही मला फोन करा. ठीक आहे. मी आणि डागाजी समजा बरेचसे तुम्हाला बियाणं खूप चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं पण मिळून देऊ समजा. आणि वारंवार आपण तुम्हाला सांगू समजा की बोंडसळी आली तरी बी आपल्याला समजणं महत्वाचं आहे. रोग सर्व समजणं महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. आणि आपण सांगतोच ना, जवळपास 1.5-2 महिन्यापासून सांगालो ना बोंडसळी येणार आहे. आलेली आहे ते सांगितलं होतं मी. नाही, आता आम्ही पण शेतकऱ्यांना ते बोंडअळीसाठी मार्गदर्शन देणं चालू होते आमचे. नाही, बोंडअळी नाही साहेब, बोंडसड म्हणा. बोंडअळी जर म्हणलं तर आपले आणखीन 2 वर्ष वाया जाणार आहे. संशोधन झालं पाहिजे यावर्षी बोंडसडीचं. नाही सर, राजेंद्र भाऊला सांगतो तुम्हाला मेल करायला. तुम्ही तुमच्या सभासदांना पण पाठवा आणि लगेच ते फॉर्म लवकरात लवकर आम्हाला ते फॉर्म तुम्ही भरून द्या. बेसिक 4-5 क्वेश्चन आहेत त्यांच्याकडे. बोंडसड आहे, त्यांची आम्हाला नावं आणि हे पाहिजे कॉन्टॅक्ट डिटेल. आपण त्याच्या लिस्टमध्ये नाव ऍड करून ते पण अजून आपण जेव्हा मंत्र्याशी भेट होणार तेव्हा ते आपण रायटिंग मध्ये त्यांना देऊ शकतो. ओके ओके ओके, मला मेल करून पाठवून द्या सर तुम्ही. मीटिंग मध्ये आपलं खूप विविध विषयावर बोलणं झालं की कापूस आणि सोयाबीन हे मुख्य पीक आहे त्या विदर्भमध्ये. आणि हे मुख्य पीक जो आहे एफपीओ मध्ये पण आहे. सचिन भाऊ आपल्याशी जोडले होते, त्यांचे सीईओ पण सुरुवातीमध्ये जोडले होते. आणि टाटा ट्रस्ट मधून वैभवजी पण ऑनलाइन होते. तर यांच्याशी संवाद मध्ये हे बाहेर आलं तर त्यांना खूप अजून प्रगती करायची आहे. पण थोडा निसर्ग आहे आणि थोडं विपणन मध्ये ते अजून थोडं त्यांना माहिती जास्ती मिळाली तर त्यांची प्रगती अजून वेगाने होणार आहे. याच्यासाठी कॉटन गुरु महाराष्ट्र फेडरेशनने 2-3 सूचन त्यांना केलं आहे. एक करायचं एक मॉडेल शेत आम्ही तुमच्याकडे बनवू कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृतसह. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला शेतीची सर्व नवीन पद्धती कशी आहे, काय आहे, विशिष्टता काय आहे ते तुम्हाला शिकू, तुमच्या शेतकऱ्याला ट्रेन करू, पुढे जाऊन ते स्वतः करू शकतील. एक ट्रेनिंग सेंटर बनून जाईल तुमच्याकडे, एक मॉडेल काम बनून जाईल. आणि दुसरं काम म्हणजे सीसीआय आपल्या संगती जोडले आहे तर यावर्षी अनुभवाची खरेदी आपल्याला मिळाली आहे. दमणगावमध्ये फक्त 70 किलोमीटर आहे तुमच्यापासून. किती जोर लावा शेतकऱ्यांचं, घरी घरी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांना हे माहिती द्या की तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या जॉयस एफपीओ मध्ये. जेव्हा तुम्हाला पाहिजे माल खाली करा. पण आता बाजार इमिडिएटली वाढण्यासारखं दिसत नाही. पुढे जाऊन वाढणार आहे की नाही वाढणार आहे सांगता येत नाही. पण आता तुम्हाला जर विकायचंच असेल हमीगाव मध्ये तर ही मोठी संधी आहे. कमी